करमाळवासियांच्या काय भावना आहेत? करमाळवासियांच्या आदरणीय दरांगी पाटील यांनी जे आवाहन केलं होतं ते प्रत्येक आव्हानाला करमाळ तालुक्याने पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. ज्या ज्यावेळेस त्यांनी आव्हान केलं त्या त्यावेळेस आंदोलनं केलेली आहेत आणि दरांगी पाटलांनी ज्या सूचना देतील त्या पद्धतीने आज हे करमाळ तालुक्यामध्ये पूर्ण बंद ठेवलेला आहे आणि तो कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. तालुक्यामध्ये सर्व शहरामध्ये खेडेगावांमध्ये सुद्धा ते बंद आहे. वरून जरांगे पाटलांनी आदेश दिला की ते आंदोलन आम्ही पुढे राबवणार, जो आदेश देशील तो राबवणं हे आमचं काम आहे. असे ग्रामीण भागामध्ये तर कुठे असे वाद होण्याचे चिन्ह दिसून येत नाहीत. वरती राजकारणाच्याच पद्धतीने वरतीच फक्त ते केलं जातं पण खाली आम्ही गावगाड्यामध्ये वावरत असताना ओबीसी आणि आम्ही हातात हात घालून काम करतो. रोज आमचे आणि त्यांचे संबंध तसेच आहेत, पुढेही राहणार आहेत. परंतु राजकीय फायद्यासाठी वरच्या लेवलवरती हे हेवेदावे आणि समाजामध्ये दुपडी निर्माण करण्याचं काम केलं जाते. आणि आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आम्ही संपूर्ण तालुका आणि वरकटणे ग्रामपंचायत संपूर्ण गावामध्ये आम्ही बंद केलेला आहे. आणि आमच्या सगळ्यांचा सर्व तालुक्यांचा सगळ्यांचा मनोज जरांगे पाटील यांना आमच्या सगळ्यांचा जाहीर पाठिंबा आहे. सध्याचं आंदोलन हे कुणबी आणि मराठा या दोन शब्दामध्ये अडकून आहे आणि सध्या तिसरा शब्द म्हणजे सगळे सोयरे, काय सांगाल या सर्व बाबींविषयी? सगळ्यात पहिल्यांदा कुणबी आणि मराठा हे जे शब्दांचा हा जो शब्दांचा खेळ आहे तो खेळ सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्याख्येत जर सांगायचं म्हणलं तर मराठा हा महाराष्ट्रात राहणारा सर्वव्यापी शब्द आहे. त्यामध्ये सगळ्या जाती धर्मांना मराठा म्हणून संबोधलं गेलेलं आहे. त्यामध्ये पूर्वी जो क्षत्रिय समाज होता तो समाज म्हणून जो छत्रपतींचा मावळा होता त्या संपूर्ण मावळ्यांना मराठ्यांचं राज्य असा शब्दप्रयोग झाला. आणि त्याचा त्यापूर्वी कुणबी म्हणजे शेतकरी ही जात महाराष्ट्रामध्ये होती आणि आत्तासुद्धा आहे. त्याचेच पूर्वज म्हणून मराठा जो शब्द लावला गेला त्याच पूर्वजांना मराठा हा शब्द मराठी भाषेवरून लावला गेला असं मला वाटतं, माझं मत आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शेतकरी, शेती करणारा शेतकरी हा कुणबी आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं मराठा आणि कुणबी हे पूर्ण वेगळा शब्द आहे असं माझं मत आहे. नाही नाही, मराठा समाजाला हे शेतकरीच संबोधलं गेलं पाहिजे कारण महाराष्ट्रात राहणारे प्रत्येक जात धर्म ही मराठा आहे. मग त्यामध्ये दलित असू द्या किंवा कुणबी असू द्या किंवा अठरा पगड जाती असू द्या ते मराठा म्हणूनच इथून पुढे संबोधल्या गेल्या पाहिजे. ॲक्च्युली मी त्या दिवशी ज्या दिवशी ह्यांनी अधिसूचना काढली सरकारने त्या दिवशी हे मत मांडलेलं होतं. ही अधिसूचना आहे, ती काय ऑर्डिनन्स नाही आहे. तर तो सरकारने काढायला पाहिजे होता आणि आता सरकारबरोबर म्हणजे त्या जी सरकारने फसवणूक केली थोडक्यात तर त्या फसवणुकीच्या विरोधात जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. खरं तर आता त्यांच्या प्राणाचा पण प्रश्न आहे. म्हणजे आता खूप शब्दांचे खेळ करण्यात अजिबात अर्थ नाही आहे. मग तुम्ही शब्द दिला होता, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ काढली होती, ज्या शिवाजी महाराजांनी महाराजांना महात्मा फुल्यांनी कुळवाडी भूषण असं म्हटलं, म्हणजे कुणब्यांचा भूषण असलेला राजा म्हणजे शेतकऱ्यांचाच राजा. आणि भुजबळांनी हे लक्षात घ्यावे, महात्मा फुल्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग शिवाजी महाराज कुणब्यांचे राजे होते ह्याचा अर्थ सगळे आम्ही शेती करणारे हे कुणबी आहोत आणि ती त्यांना तुम्ही त्या शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तुम्ही आरक्षण देण्याची घेतली घोषणा केलेली होती मुख्यमंत्र्यांनी, पण ते त्यांनी अर्धी ठेवली आहे आणि म्हणजे खोटं बोलले ते. तर त्यांनी किमान आत्ता ह्यांच्या प्राणावर बेतत आहे मनोज जरांगे पाटलांचा. तर म्हणून तरी त्यांनी विशेष अधिवेशन बोलून हे केलं पाहिजे की पुन्हा तो ऑर्डिनन्स काढला पाहिजे, मराठ्यांचा आरक्षणाचा शब्द खरा केला पाहिजे. ॲक्च्युली आता आधी त्यांनी सांगितलं 16 तारीख, परत 20 तारीख, परत काही त्यांचं स्वतःचं काहीतरी पक्षाचं अधिवेशन आहे म्हणून ते काही नक्की तारीख सांगत नाही आहेत.
पण त्यांना मग मुद्दा म्हणून प्रोलॉंग करायचा असावं असा अर्थ ह्याचा दिसतो. परंतु त्यांना जर खऱ्या अर्थानं मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल, त्यांना खरंच जर मनोज जरांगे पाटलांच्या जीवाची काळजी असेल, तर त्यांनी तुरंत लगेचच्या लगेच अधिवेशनाची तारीख जाहीर केली पाहिजे. हो बरोबर, तसंच म्हणणं आहे माझं पण. त्या दिवशीच मी बोलले होते हे पूर्वीचंच आहे कुणबी, तर मग आधीपासूनच आहे ओबीसींच्या मध्ये. पुन्हा कुणबी फक्त थोडंसं त्याची प्रक्रिया थोडी फास्ट झाली एवढंच आहे, बाकी सगळ्या सरसकट आरक्षण त्यांनी अजून पण नाहीच आहे ते जाहीर केलेलं नाही. तर आता त्यांनी त्वरित ते करावं अशी मागणी आहे, आणि म्हणून आम्ही पण जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देतो. त्यासाठी आजचा बंद आहे, आणि यातून तरी धडा घ्यावा सरकारनं, आणि लगेचच अधिवेशन बोलवून हा आरक्षणाचा ठराव पास करण्याचं लवकरात लवकर नियोजन करावं. आज जरांगे पाटील यांचा 5वा दिवस आहे उपोषणाचा. आज त्यांच्या तोंडातून रक्त येते. माझ्या दादाला एकच सांगणं आहे की दादा आम्हाला तुमची गरज आहे, आज तुम्ही जे सांगाल तसं आम्ही वागू, पण तुम्ही आता थोडं पाणी तरी प्या, कारण आम्हाला शिवबानंतर तुमचं आमचे तुम्ही शिवबा आहेत. म्हणून मला आणि माझ्या करमाळ्याच्या सर्व भगिनी आणि सर्व बहुजन महिला माझ्याच्या वतीने मी आज तुम्हाला महिलांच्या वतीने मी पाठिंबा आहे माझा तुम्हाला, की पण तुम्ही आज पाणी तरी प्यावे अशी माझी त्यांना विनंती आहे. ह्या भावना खरंच आहेत, कारण आज आमचा दादा जीवन मरणाच्या दारात आहे. आमचा दादाच नसेल तर आम्ही मराठा आरक्षण घेऊन काय करणार आहे ना. आमचा दादा आमच्या बरोबर पाहिजे. आज दादांना तुम्ही नुसतं एकनाथ शिंदे हा मराठ्याचा खरंच असेल तर त्यांनी सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात. नुसतं त्यांना आश्वासन देऊन हे करून उपयोग नाही ना, परत ते सारखं उपोषणला बसायचं, परत हे करायचं, ते नाही ना खरं. तुम्ही खरंच त्यांची जर दखल घेणार असाल तर त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे मला वाटतं. करमाळा बंद आहे आणि करमाळ्यातील व्यापाऱ्यांनी सुद्धा कडकडीत बंद पाळलेला आहे. हो, करमाळ शहरामध्ये सर्व जाती सर्व असा कोणताही भेद न बाळगता आम्ही सर्व एकच आहोत. आज या जरांगे पाटील साहेबांनी जो काय बंदचे आवाहन केलं आहे त्यामध्ये आम्ही करमाळवासियांनी 100% बंदसाठी पाठिंबा दिलेला आहे, आणि या समाजावरती काही होत असेल हे सर्व एकच आहेत या भावनेने व या हेतूने आम्ही सर्व एक आहोत. याची आज आम्ही व्यापारी असोसिएशन असेल किंवा सर्व बंधू असतील ह्यांच्यातर्फे 100% बंद करून आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे अशी आज आम्ही घोषणा 100% बंद ठेवून दिलेली आहे. सरकारकडून जी मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाविषयीचा जो विषय आहे हा कितपत म्हणजे सोडवला जाईल याविषयी काय वाटतं? आता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जी घोषणा केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन की मी जी शपथ घेतली ते पूर्ण केलेली आहे. आता फक्त जे जरांगे पाटलांची काही मागणी आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करावी, आणि तुम्ही जे म्हणतात की संवेदनशील मुख्यमंत्री आहेत हे नक्कीच करतील या आशेने देखील आमचे जरांगे पाटील साहेब मुंबईला देखील गेले होते. फक्त त्यांच्या मागण्या आणि त्यांचं आत्ता उपोषण जे आहे हे म्हणजे खूप आत्ता त्यांचं जो आत्ताचं आंदोलन आहे हे त्यांच्या जीवावर बेतलेलं आहे. आज जर आपली त्यांची परिस्थिती पाहता त्यांच्या नाकातून रक्त येत आहे, हे म्हणजे खूप असं टोकाला पोचलेलं आहे. ह्याच्यावर लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे.